मित्रांनो, आज आपण मसावी कसा काढायचा ते शिकणार आहोत. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. मग आपण एक उदाहरण घेऊयात. 16 आणि 20 या दोन संख्यांचा आपणाला मसावी काढायचा आहे. परंतु त्यासाठी लागणारं साहित्य आहे कागद आणि काही रंगीत पटन्स. यांचा वापर करून आपण 16 आणि 20 या दोन संख्यांचा मसावी काढूया. तुम्हाला दिसत असेल इथं 1 ते 20 अंक लिहिलेला कागद तुम्हाला दिसतोय. या असणाऱ्या कागदावर मी ही रंगीत बटणं कशा पद्धतीने ठेवते ते पहा. प्रथम आपण 2 च्या पाढ्यातल्या किंवा 2 च्या पटीतल्या संख्या आहेत त्या संख्यांचा विचार करणार आहोत. त्या प्रत्येक संख्येवरती आपण निळ्या रंगाची बटच ठेवणार आहोत. मी ठेवतीये ती 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. याच पद्धतीनं मी 3 च्या पटीतल्या असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांसाठी चॉकलेटी रंगाच्या बटणांचा वापर करणार आहे. ती बटणं मी ठेवती इकडे 3, 6, 9, 12, 15 आणि 18. आता आपल्याला दिलेलं आपण उदाहरण बघूया. आपलं उदाहरण आहे 16 आणि 20. 16 त्याचे सर्व विभाजक जर आपण लिहिले तर ते या पद्धतीनं 1, 2, 4, 8, 16. 20 चे विभाजक 1, 2, 4, 5, 10 आणि 20. याचा अर्थ 16 आणि 20 चा मसावी काढत असताना त्यातले आपण साधारण किंवा सामायिक अवयव जर बघितले तर 1 हा तर सर्व संख्यांचा सामायिक अवयव आहे. इथे 2 हा अंक सुद्धा सामायिक दिसतो. 4 हा अंक देखील सामायिक आहे. परंतु 2 आणि 4 यामध्ये 4 ही महत्तम म्हणजे मोठी संख्या आहे आणि म्हणून 16 आणि 20 यांचा मसावी आहे 4. आवडला ना व्हिडिओ? तुम्हीही नक्की अशा पद्धतीची गणितं करा. मसावीचं आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. आपणाला ज्या 2 संख्यांचा मसावी काढायचा आहे त्या संख्या आहेत 12 आणि 18. मगाप्रमाणे आपण 2 आणि 2 च्या पटीतल्या सर्व संख्यांवरती निळ्या रंगाची बटण ठेवलेली आहे आणि 3 च्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्या 3 च्या पटीतील संख्यांवरती आपण चॉकलेटी रंगाची बटणं ठेवलेली आहेत. आणि आता आपणाला ज्या 2 संख्यांचा मसावी काढायचा आहे त्या संख्या आहेत 12 आणि 18. आपण बघूया मग. 12 या संख्येच्या ठिकाणी आपणाला 2 रंगांची बटणं दिसत आहे. चॉकलेटी रंगाचं बटण आहे, निळ्या रंगाचं बटण आहे. याचा अर्थ असा निळ्या रंगाचं बटण म्हणजे 12 या संख्येचा 2 हा विभाजक आहे. तसंच चॉकलेटी रंगाचंही बटण आहे म्हणजेच 12 या संख्येचा 3 हा सुद्धा विभाजक आहे. आता आपण 18 या संख्येचे विभाजक बघूया. 18 या संख्येच्या ठिकाणी सुद्धा आपणाला निळ्या रंगाचं आणि चॉकलेटी रंगाचं अशी 2ही बटणं दिसत आहेत. मग बघा बरं, 12 आणि 18 या 2ही संख्यांमध्ये ही 2ही बटणं आहेत. मग बघूया आपण 2ही बटणं असणारी संख्या कोणती ते. बघा हां, 6 हा अंक आपणाला 2ही बटणं असल्याचं दिसून येतं. 6 या अंकाच्या ठिकाणी निळ्या रंगाचं म्हणजे 2च्या विभाजकाचं बटन दिसतं आणि चॉकलेटी रंगाचं म्हणजे 3च्या विभाजकाचं बटन दिसतं. याचा अर्थ असा 12 आणि 18 या 2ही संख्यांचा मसावी आहे 6. इथे तुम्ही बघू शकता 6 अंकाच्या ठिकाणी 2ही बटणं आहेत ते. मग आपण त्याचे आता विभाजक बघूया. 12चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6 आणि 12. 18चे विभाजक 1, 2, 3, 6, 9 आणि 18. पुन्हा एकदा आपण बारकाईने बघूया. 12 आणि 18 याच्यामध्ये सामायिक अवयव जो आहे तो आहे 2, 3 आणि 6. या सर्व अंकांपैकी मोठ्यात मोठा असणारा अंक म्हणजेच महत्तम अंक आहे 6 आणि म्हणूनच 12 आणि 18 यांचा मसावी 6 आहे. तुम्हीही अशा पद्धतीची गणितं करून बघा आणि सोप्या सोप्या पद्धतीनं दिलेल्या संख्यांचा मसावी काढा. आवडला ना व्हिडिओ? धन्यवाद.